तसं देत नाही. एक बराडा आपल्याला न्याय मिळणार ना साहेब. आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, आपली काय मागणी केली आहे त्या ठिकाणी? त्या ठिकाणी अंतरवाडी सोसायटी येथे माननीय मनोज जरंगे पाटील साहेब हे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात परत उपोषणात बसलेले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज तालुका स्तरावरील सर्व मराठा समाजबांधव तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमचा त्यांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे. आपण आमचं निवेदन माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राजी यांच्याकडे रवाना करावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात या संदर्भात त्यांना निवेदन दिलेले आहे. समाजाचे योद्धे आदरणीय जरांगे साहेब हे तमाम महाराष्ट्रातील गोर गरीब मराठा समाजाकरता गेल्या 2 वर्षापासून सातत्याने उपोषण व आंदोलन करीत आहे. आज 7व्यांदा ते आपल्या सर्व समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले असून ही अंतिम शासनाला त्यांनी सूचना केलेली आहे की जर माझ्या मराठा समाजातील गरीब वर्गांना तुम्ही तात्काळ ओबीसी म्हणून आरक्षण द्या आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही यासाठी हा लढा त्यांनी उभारलेला आहे. त्यांच्या या लढ्याला तमाम मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व समाज बांधव हे एकमुखाने पाठिंबा देत आहे आणि ही मागणी शासन दरबारी त्वरित पाठवून आमच्या मागण्या त्वरित मान्य करा अशी विनंती करीत आहे. यांची प्रकृती ही आता अत्यंत खालावलेली आहे आणि दुर्दैवाने जर जरांगे साहेबांचं काही बरं वाईट झालं तसं होऊ नये, कारण वडीलधाऱ्यांचा बोल आहे किंवा चारचा चार मरो पण चारचा पोशिंदा न मरो अशी एक म्हण आहे. आणि म्हणून शासनाने आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर त्यांचा अंत पाहू नये आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधनं आरक्षण मिळावं आम्ही हक्काचं मागतो आहे. आम्ही काही कुणाचं हिसकावून घेत नाही आहे. आज आमची पोरं ग्रॅज्युएट झालेली पोरं डोक्यावर विना सर्टिफिकेटने डिग्र्या घेऊन सना फिरत आहे आणि त्यांना नोकऱ्या नाही आहे, उद्योगधंदे नाही आहे. आणि म्हणून शासनाला आता ही शेवटची वारणी आणि कळकळीची विनंती आहे की आता आपण अंत पाहू नये आणि आम्हाला न्याय द्यावा ही मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं अशी माझी कळकळीची विनंती आहे.